हॅलो अभिमान, तुझ्या सगळ्यांचा एक नवीन ब्लॉगवर स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता मी जे आलो आहे पार्किंगमध्ये फिलहाल उभा आहे. तर मी आज सोमवार आहे तर आज मला सुट्टी आहे. तर माझं जो काय काम होतं मॉलमध्ये ते माझं तिकीट चाललेलं आहे. तर चला ते काम झाल्यानंतर बघूया. आता मी सध्या चालू आहे त्यांना भेटायला. मेन जे म्हणजे जे सी आहेत त्यांना भेटायला चाललेलं आहे तिकडे. तर वरती सेकंड फ्लोअर जायचं आहे मॉलमध्ये. चला व्हिडिओला पूर्ण बघा. चला लिफ्ट चालू आहे तर लिफ्टने वर जाऊ सेकंड फ्लोअरला. तर सेकंड फ्लोअर प्रेस केला. चला जाऊया वरती. ओके आलो आहे सेकंड फ्लोअरवरती. तर आता आपल्याला जायचं आहे 14 नंबरला. तर इकडे ओके. चला 14 नंबरला जाऊया. त्याने सांगितलं की सेकंड फ्लोअरवरती जा गेला होती 14 नंबर. तर आलेलं आहे 14 नंबरवरती. चला आज जाऊया बघूया. त्याच्याबरोबर बात करू फोन किती मला भेटतो. म्हणजे आतमध्ये जो आहे मोबाईल अलाव नाही आहे. ठीक आहे मित्रांनो, चला आता आतमध्ये. तर आता मी निघालो आहे. तर त्यांना भेटलो मी, त्यांच्याशी बात केली. तर ते बोलले जे चालू वर्षाचं जे जो TDS कट झालेलं आहे त्याचं होऊ शकतं. तर जे जुनं जे आहे ते सध्या ना होणार, पॉसिबल नाही आहे. तरी पण ट्राय करू बोलतात. ठीक आहे बघूया. आता जे जुनंवालं जे नवीनवालं जे आहेत त्याचे ते अरे बरं लिफ्ट आली. चा लिफ्टमध्ये बोलूया आपण. ग्राउंड फ्लोअर जी. तर चला आता मी सध्या जातो. माझे मेन जे सर आहेत त्यांना भेटतो. त्यांच्याशी बात करतो की त्यांनी सांगितलं मला की फॉर्म 16 घेऊन या, ते भरून या. तर त्याच्यानंतर मग जे लेटेस्ट जे TDS कट झालेले त्याचं भरून भेटून जाईल म्हणून. तर मित्रांनो, आता मी जो आहे आता आलो आहे मॉलमध्ये. मॉलच्या आतमध्ये आलेलो आहे. कारण की माझं जे काम जे आहे सध्या वेडिंगवरती आहे तसं थांबलेलं आहे. तर तुम्ही तर बघू शकता मी मॉलच्या आतमध्ये पूर्ण मॉल फिरून दाखवतो तुम्हाला मी. आणि सध्या जे सध्या दुपार झालेली आहे ते एवढा इथे एवढा क्लाऊड नाही आहे फिलहाल. तरी पण आहे मोस्टली जरा आहे इथे जरा चांगले इंटेरियर खूप चांगले लिहिलेलं आहे. वरती बघू शकता लास्टपेक्षा आता जे सध्या जे खूप छान इथे इंटेरियर करू खूप मस्त बनवलेलं आहे, खूप चांगलं आहे. आणि इकडे जे आहे नॉर्मली जे आहे पहिल्यापेक्षा तर एवढी एवढी आता क्लाऊड नाही इकडे. तर पहिले जे क्लाऊड खूप जास्त होता. तर सध्या दुपार असल्यामुळे शाळेत इथं लोक आले नाही आहेत. तर बघूया संध्याकाळी. संध्याकाळी ह्या इकडे आलं की क्लाऊड असेलच. तर चला सध्या माझं मी आता इकडे निघतोय कारण की खूप उशीर झालेला आहे. तर घरी पार्थ पण आहे आणि पार्थ पण माझी वेट करत आहे. तर चला आता मी निघतो इकडनं. ठीक आहे चला मित्रांनो. तर मित्रांनो जस्ट मी चाललो होतो, तुम्ही इथे बघू शकता. सध्या इथं आहे स्मार्ट बाजार. इथं जे आहे पहिले जे काय असतो बिग बाजार होता. तर बिग बाजार जो आहे सध्या ह्या रिलायन्सने टेक ओव्हर केलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. आता बिग बाजार झालेलं आहे स्मार्ट बाजार. तर तुम्ही जर पाहिजे तर तुम्ही इथं येऊ शकता, शॉपिंग करू शकता मित्रांनो. तर चला आता मी निघत आहे घरी. तर घरी गेल्यावर तुम्हाला भेटणार आहे मी. चला आता मी निघत आहे घरी. सध्या तुम्ही बघू शकता ही इथे पार्किंग आहे मॉलची. तर इकडनं तिथे मी तुम्हाला जे पूर्ण दाखवतो इकडनं पार्किंग. ही आहे मॉलची पार्किंग. इकडे जे आहे बाहेर इकडे गाडी लावू शकता. माझी पण सध्या गाडी इकडे लावलेली आहे. चला आता मी गाडी घेतो आणि मग डायरेक्ट घरी निघतो. आणि बाहेर गेल्यावर ती बाहेर खूप जास्त ऊन आहे मित्रांनो, खूप म्हणजे खूप जास्त ऊन आहे. तर त्याच्यामुळे आम्ही काय करतो चांगलं तयारी करतो मस्तपैकी. डोक्याला ते लावतो जे आहे मी घातलेलं आहे. आणि त्यानंतर मग
घरी आले मी तुम्हाला भेटणार आहे, ठीक आहे? चला बाय बाय. तर माझी गाडी मी लावली आहे इकडे, हे बघू शकता ही माझी गाडी. तर चला मित्रांनो आता मी निघतो. तर चला फायनली मित्रांनो मी घरी पोहोचलो आहे. तुम्ही बघू शकता गाडीची सीट मित्रा बाबा खूप गरम झाली आहे, खूप ऊन आहे. चला तर घरी जातो, जेवायचं बाकी आहे.